हेलो हाय नमस्कार ऐकून आसा रेडियो सारंगी 107.8 FM रंग रंगाल चिनी ताळो उमाळो कार्यक्रमाक मोगाचो स्वागत। आयच्या ताळो उमाळो कार्यक्रमांत आमचे संगे हजर आसा एक्सा सेरदोत। हाचे विशीं आमी तुमकां येदोळसो तळसिलां। कळीत आसा ऑगस्ट म्हयनो संवसारांतल्या एक सोबीत गांवांत अफगाणिस्तानांत तालिबानाच्या त्या एका अटॅका वरवें कितें जालें, लोक कसो आपलो जीव वाचोवचे खातीर आपूण जिवचे खातीर दुसऱ्या गांवांक वचूंक पयन करूंक पावतालो, अशें जायतें चित्रां त्या गांवचें आमचे मुखार आसलें। आनी आमच्या मदले थोडे जाण त्या गांवांत शिरकाल्ले, ते दावले तावून सुटका मेळच्या खातीर आशेताले, आनी तांतल्यान तातून आमचे याजाक बापी आसले। आनी आज आमचे संगी असलो एक व्यक्ती आसा, त्या बंदडेच्या गांवांत तावून सुशेग असो एक सुस्कार सोडणू आमच्या गांवांक पाटी येवन पावला। आमच्या मायशारांत ताणें मॅट तेंकलां। त्या गांवच्या परिस्थिती विशीं, अफगाणिस्तान आतां कितलें सेफ आसा लोकां जिविता खातीर, हाचे विशीं जायतें ताचे कडेन उलोवया। आमचे संगी मुळांत सिद्धकट्टेचे जातीन जेजवीत मेळाचे याजाक मानादीक बाब जेरोम सिक्वेरा जमशेदपूर प्रोविन्सांतावन हजर आसात। मानादीक बापानू पयल्यान पयलें बेसांव दिया म्हाका। देवाचें बेसांव। आनी तुमकां रेडियो सारंगाच्या निर्देशक बापा तर्फेन मानादीक दोतोर मेल्विन पिंटो नेरुडे सर आयकोवप्याच्या नावी आयच्या ह्या मोगाच्या ताळो उमाळो कार्यक्रमा मोगाचो स्वागत म्हणटा। देव बरें करूं। फादर भलायकी कशी आसा तुमची? ह्या वेळार 15 दीस जाल्या उपरांत सगळ्यांक मेळ्ळ्या उपरांत एकदम फिट बसून दिसता, खुशी जाता। आनी सगळ्यांनी येवन सांगलां की तुज्या खातीर आमी मागलें, आनी त्या मागण्याचो बळ तें ताचो पावर कितें म्हणून आतां कळटा। त्या देखून कुडींनी काली कुडींनीच न्हय स्पिरिच्युअली अँड ऑल्सो इमोशनली एकदम पीसफूल आनी कम्फर्टेबल। फादर म्हाका विचारूंक जाय, ऑगस्ट 15 आमच्या देशा सुटकेचो दीस, सुटका म्हणटा आसतना खुशयेचो दीस, फेस्ताचो दीस, पूण त्या सुटकेच्या दिसा तुमकां अफगाणिस्तानांत कितें बंदड मेळ्ळी खंय, आनी 15 तारखे जावन 23 तारखे म्हणा सर तुमी एक भिरांतेच्या वातावरणांत आसल्यात, फाटी आमी मायशारां पावतांव गी भारताच्या त्या एका सोबीत मयर आमी पायतेंकतांव गी म्हणली भिरांत कावजेनी आसले म्हणटात। फादर काले घडलें थंय एक्झॅक्टली 14 तारखेर ऑगस्टाच्या 14 तारखेर आमी आमकां सांजेर खबर मेळ्ळें की अफगाणिस्तानचो प्रेसिडेंट तो कंट्रीतान एस्केप जाला म्हणून। त्या दाल तावन आमकां इल्लेशें बेंसरूंक सुरू जालें। त्या दोनसर आमकां गोत्त आसलें की सरकार आमचे संगत आसा, आर्मी आसा, मिलिट्री आसा, आनी आमकां तितलें कांय भंय ना म्हणून। ऑगस्टच्या 11 तारखेक आमी हे प्रोग्राम सुरू केल्ले, तितलें कॉन्फिडंट आसलें की काबुलांत कांय जावचें ना म्हणून। कितले आर्मी आसली, मिलिट्री आसली सगळ्यांनी, एकदम वेरी स्ट्रॉंग सिटी, आनी कोणी चिंतून नाटलें तितलें बेगीन कांय जातलें म्हणून। 14 तारखेर तशें जालें, ताच्या उपरांत 15 तारखेर सकाळीं हांव म्हज्या स्टाफ आवडटा बसोवन हांव मिटींग करनासलो, आनी तशें कळ्ळें की आमची स्ट्रीट आमच्या घराच्या बदलेकच आमचो फस्ट वायस प्रेसिडेंट ताचें घर आसलें, आनी मस्त मिलिट्री लोक ताका ते हें करूंक कळ्ळें, सेक्युरिटी गार्ड आसले। सकाळीं कळ्ळें की थंय एक नॉट ए सिंगल आर्मी मॅन इन द स्ट्रीट, तितल्यान कळटा आमकां कळ्ळें की Not so easy to live at that moment. Okay. 1998 म्हणा सर, 1990 आनी 1998 2001 म्हणा सर तालिबानाचे आडले तर अफगाणिस्तान आसले, ताच्या उपरांत आमकां कळीत आसा मिलिटरी क्रांती कशी जाली थंय सर 2001 ते 2021 म्हणा सर लोक एक बरो उस्वास सोडतालो, आनी त्या वर्सा जल्म मारलें भुरगें तरणाटपणां पावता म्हणा सर आमकां तालिबानाची भिरांत ना जावंक पुरो आमचो मुस्लीम कंट्री जाल्यार थंय सर आमकां एक सुशे शेग आसलो, आमकां एक लोक कांय एक भिरांत नातले तशें आसलें, पूण सडन अशें जाता आसतना कशें लोकांची एक प्रतिक्रिया आसली आमी पळयलां व्हिडियो चित्रणार, फ्लायटा फाटल्यान लोक धांवतालो या एअरपोर्टाक ताणें जायती धाड घाल्ली वयगी फादर हे, आनी माध्यमार कितें दाखयलां ताचे फाटली स्पश्ट आसा तुमी दिल्यार बरें आसलें कित्याक तुमी थंय आसल्यात अनुभव केल्लो व्यक्ती। हांव 16 तारखे सकाळीं 6 वरांचेर एअरपोर्टार पावल्लो, तुमी कितें तें जें मिडियाचेर पळयलां ताका हांव तें एक साक्ष जावन आसा। हांव उन्यार एक पयलें एअरपोर्टार वचशी जाल्यार आमकां गेटी म्हणसर वचूंक जातालें, त्या दीस आमच्या कार एक 1.5 किलोमिटर पयस तर आवाजें पडलें, थंय तावन आमी सगळें पळयतना पळयलें की सगळ्यांनी टँकरांक खाली दोन मार्गा दगेर सोडल्यांत,
आणि सगळ्यांनी तालिबानाचे त्यांचे बंदूक घेऊन ते असले आणि आम्ही आमची लगेज ड्रॅकन वसं जे पडले थं गेटी कडे वसं असं आमकां कितें बघले खाली गुळ्यांचो पाऊस लोक इतलो भियोन असले की तांकां नेक्स्ट कलें चॉईस ना म्हणलें एक वातावरण तें आसलें एक तो ऑप्शन तांकां दिसतलें की तांकां वो गांव सोन दुसऱ्या गांव वचचें बरें सोन ह्या गांवांत जियेवचें बरें ना म्हणलें एक वातावरण थंयसर दिसून येतालें बंदड उपजात इजिप्ताची बंदड कितें इज्रायल पर जे आसले तसलेच एक बंदड उपजात म्हणलें चिंता पायलें कोण ना तें ताचे वरनी चड भय म्हाका दिसलें कित्याक म्हणसर थाउजंड्स लोक ते गेटी कडेन आसलो आनी खंयच्या तरेन तो वसोवन पळयतालो ते पळयताना इजिप्ताचे आनी तें कंपेर करून हांव नातलो तें जालें कंपेर करूंक कश्ट दे काल आस म्हणजे भंय आसलें ना नाका आस्त बदेक नाका पयशे भांगार कितें नाका जीव उरल्यार पुरो आमचे आनी आमची भुरगीं उरल्यार पुरो म्हणलें आतांत कांयच ना आतांत कांयच ना आनी काल आतांत कोण पळयलां ती ती पळय उक्तें घेवन पळयताली त्या देखून मनीस कांय दुसऱ्यांक कांय चिंतिनासतना काली तांचो जीव कांय घेवन ती मुखार वयतालें तितलें जिवच्या खातीर जिवच्या फादर थंयसर विचारूंक जाय म्हाका कित्याक हो एक मुस्लीम राष्ट्र आनी हांगासर 99.99% .01 म्हणी दुसरे आसते शिवाय उरले पुरा मुस्लीम कंट्री जाल्ल्यान आमी याजाक थंयसर कितें करता हांव कित्या खातीर तुमी तो एक गांव विंचलो तुमच्या मिसां वावरा खातीर वत आसा जेजुइटांचे वावर मिसांकच समर्पीत केल्लो आसा एका वाटेन सांगचें जाल्यार पूण तुमी हसरोसो गांव कित्याक विंचलो फादर आनी तुमी तितें खंय थंयसर कितें करनासल्यात हाका इल्लेशें आमी इतिहासिल्लें समजूंक जाय 2001 ट्विन टावर हे ब्लास्ट जाल्या उपरांत सगळो संसार काकळले की हे आतंकवादी एक संसार काली काली अफगाणिस्तानाक न्हय काली अमेरिकाक न्हय सगळ्या मनशाकुळाक एक आपायचे संगत सगळ्यांक कळली आणि कितें आम्ही सांगल्यार येत लँडांत अफगाणिस्तानांत तालिबानाचे ट्रेनींग आणि सेफ हेवन आसले आणि हे सगळे संसार गोत्ता आसले आणि ते काली अमेरिकाक न्हय सगळ्या संवसाराक मुखार हे आतंकवाद चलताले म्हणून सगळ्यांक भंय आसले त्या देखून हे एक शांतीचे एक देश बांदून हाडिचे म्हणून सगळ्या संवसारान इंटरनॅशनल कम्युनिटी गॅदर जावन लास्ट 20 years तांणी इतलें इनवेस्ट केलें की दीस चिल्ड्रन कॅन हॅव अ फ्युचर दीस नेशन कॅन बी बिल्ट तळले उमेद देऊन लास्ट 20 वर्सांनी काम केलें आमी कित्याक चिंतले आमी कित्याक गेले हे काले म्हजे हे प्लॅन न्ही हे आमच्या सोसायटी ऑफ जेजसाचे एक एक प्लॅन जावन जेजसचे सभेचे प्लॅन जावन आसले आमचे आमी टुडे वी आर द प्रॉडक्ट ऑफ द मिशनरीज अँड टुडे इट इज अवर टर्न टू बी अ मिशनरी तसे त्या वेळार अफगाणिस्तानचे यूथ एक नव्या वातावरण असं असले त्यावेळा कलिंग सिस्टम नातली एज्युकेशनातली सिस्टम ऑल कॉलॅप्स फ्रॉम 1996 to 2001 तेन तालिबानचे रूल जावन असले त्या वेळार पुरा एज्युकेशन सिस्टम वॉज कंप्लिटली कॉलॅप्स्ड लिगल सिस्टम वॉज नॉट देर वॉज नो पॉलिटिकल सिस्टम इतले आसता आसतना कसे देश बनचे गे म्हणून आनी आमचे लेगसी जावन आसा जेजुइटांची एज्युकेशन आनी त्या वेळार एज्युकेशन जे कांय नातले त्या देखून आमी कितें गेले म्हणून सांगल्यार आमी वचून फ्रीली वॉलंटियरली आमचेच म्हणलें कांय ना जाल्यार फ्रीली वचून आमी तांच्या युनिवर्सिटींक शिकोवचें म्हणून तशें प्लॅन करून एज्युकेशन सॅक्टरांत आमी आमची सेवा दिवंक आमी थंय गेल्ले आनी दीस अ व्हेरी ब्युटिफूल मिशन त्या वेळार तालिबानाचें तें वातावरण आसलें जाल्यार आमकां तितलें बॅन आसलें कितें म्हण सांगल्यार तरणाटो भुरगीं बॉयज अँड गर्ल्स तांकां इतली आशा आसली की शिकपाची की तांकां तें मेळूंक नासलें त्या देखून आमी युनिवर्सिटी वेताना थोडे तरणाटे अरावंड 30 years मॅरीड मॅन बॉयज अँड गर्ल्स वेर इन द क्लासरूम तांकां एक आशा आसली की शिकप जावन मुखार वचचे म्हणून आनी त्या तांच्या उर्बेंत आमी पात्र जाल्यां ओके पूण हांगासर आमी विचारूंक जाय फादर तुमी 2006 अर्द म्हणल्यार वेरी नेक्स्ट वर्स जाता तुमी 2005 तुमची ह्या जागे दिक्षा लाभले ताच्या उपरांत तुमी निरंतर फाटल्या 15 वर्सांनी अफगाणिस्तानांत सेवा दिवन आसा तृप्ती मेळ्ळ्या गे या आतां विचारूंक जाय जाल्यार अशें तुमकां एक अर्द्या वर्सा फाटी येवचें पडलां कितें तुमच्या मिसांव असो गोल आसलो मोस्टली फुलफील जाला की ना गे म्हाका गोत्तू ना कितें भोगता फादर आतां मिशन वर्क इज वेरी क्लोज टू माय हार्ट एस्पेशली पायनियरिंग वर्क खंय कांयच ना कांय स्ट्रक्चर ना थंय वचून इल्लें काली सुरू करचें
आणि लोकाक इल्ले सिकप दिवचे खाली टेक्स्ट बुक नॉलेज नी बट अवर पर्सनॅलिटी मॅटर्स आमचे वॅल्यू एज्युकेशन दॅट मॅटर्स तस इन 2005 डिसेंबर 31 मुझे ऑर्डिनेशन जल्ली आणि जनवरी तो मुझे प्रोविंस ऑफ पाउलो त्यावेळा मुझे वडील आणि सारले तुका अफगाण वचे एक काले एक रिक्वेस्ट आहे विन सोना सा या रिक्वेस्ट आयला म्हणून हावे सांगले दॅट इज माय बेस्ट ऑर्डिनेशन गिफ्ट म्हाका दिले एक जेजुईत साहेबांनी दिले बरे इनाम तुमच्या त्या जाग झाल्या सो आय हॅड नो फियर आय वॉज फ्री आणि माझं गुत्त असलं की मुझ्या पर्सनॅलिटी प्रमाणे दिस इज द बेस्ट थिंग आय कॅन डू मेक अ डिफरन्स सो आय सेड येस हांवें सांगले येस नो प्रॉब्लेम मस्त जाण सांगले ओ जुजाचो जागो मुस्लिमचो जागो तू आता वोट झालाय मात्र काल गे म्हणून बट दॅट डीड नॉट मॅटर टू मी वॉट मॅटर्ड मी आर सफरिंग ह्युमॅनिटी ओके देखून तुमकां तें एक खुशयेचें गजाल जावंक बरें अफगानिस्तान म्हणटा आसतना मुस्लीम म्हणटा आसतना तांचे मदीं दोन पंगड आसा शिया आनी सुन्नी अशें म्हणटा हांगासर मुस्लीम कंट्री जाल्यार ते कित्याक एक वाद विवाद गोंदळ आसा कशें तुमी तें एक समंजस करतात या कितें पळयलां तुमी तांच्या मदगत अफगानिस्तानांत खाली शिया आनी सुन्नी मदें तितलें काय म्हाका हें फरक दिसना तें आसा जाल्यार अफगानिस्तान मेन प्रॉब्लम तांचे एथनीक प्रॉब्लम अफगानिस्तान चार ग्रुप असतात मेजर ग्रुप म्हणतात या एक जावन असा पश्तून ते मेजॉरिटी दुसरे जावन असा ताजिक तिसरे जावन असा हजारास आणि चौथे जावन असा उझबेक पश्तून ग्रुपाची मेजॉरिटी जावन असतात आणि ते दे आर बिलोंग टू सुन्नी ग्रुप आणि सी एस आर मायनॉरिटी तसे म्हणता असताना आणि जिओग्राफी गेली आम्ही पळयलं जाल्यार सर जाऊन पश्तून पाकिस्तानाच्या बॉर्डाचेर जी येतात सो पाकिस्तानाचे पश्तून अँड अफगानिस्तान पश्तून दोस जागे ते ओटूक असतात ओटूक असतात ओके आणि दुसऱ्यांक तांणी चिंचन तनसुत्तो देश म्हणून सो मेन मोर देन द रिलिजियस प्रॉब्लेम अफगानिस्तानचं हे एथनिक प्रॉब्लेम जाऊन असा त्या देखून ते दुसऱ्यां कडेन मिक्स जायनात आता तुम्ही दुसऱ्या हांगा सेंट्रल पार्ट गेले जाल्यार ते पुरा अजरस जीवन असतात सदर्न पार्ट ऑफ अफगानिस्तान खाली पश्तून जियतात आणि नॉर्दर्न पार्ट पुरा अजरस जीवन दर होमोजिनियस ग्रुप ते चिंतात की त्यांचे ते समुदाय तिचे कंट्री म्हणून आणि त्या दुसऱ्यांक जागो काय मेळना ओके आणि ते डॉमिनेटिंग ग्रुप झाल्यानंतर ते तुपरा कंट्रोल करतात ओके तर हे तालिबान म्हणलो पंगड या कितें म्हणटात आम्ही आतंकवादी म्हणून आमच्या अंगाच्या बसांनी उरल्या देशांच्या बसांनी जागतिक बसांनी तांकां ओलायला ताणें हो पंगड खंयच्या आयकांत तूं ग्रुपा भितर येता सो मोस्टली पश्तून्स आणि सुन्नी ग्रुप तो ओके तांणी आतां अफगानिस्ताना वयर धाड घाल्या या तांच्या कब्जेन अफगानिस्तान आसा म्हणटा आसतना फादर मुखल्या दिसांनी जे कितें तुमी शैक्षणीक क्षेत्रांत केल्ली व्हड आवड आसा बहुशा हांवें हांगासर स्त्रियांच्या हक्कां खातीर उलोवचें या स्त्रियां खातीर तुमी ते समानता दिले आनी आयकलां गे हांवें एक कडेन ऑगस्टाच्या 13 तारखे म्हणसर लोक सादें जिवीत जिन्स पॅन्टांगी टी शर्टांगी तशें घालून जिवचो लोक अफगानिस्तानच्या त्या 14 तारखेर ऑगस्टाच्या 14-15 तारखेर तांची ते बदलावण आयली कितें म्हळ्यार अफगान प्रजे बरें या तांच्या नागरिकां बरें ते जिवंक लागले कितें एक तांचे सांप्रदायीक नसना ताका एक वळसाले परत ते एका दिसाची बदलावण तांचे वयर कब्जो जाता म्हळ्यार एक कितले एक गुंडायेचें जावन पावलें तें हाका सांगचें जाल्यार पयलें बे पयलीं हांवें म्हज्याच दोळ्यान हांवें पळयलां 16th morning हांव एअरपोर्ट येता आसतना हांव खाली एकलो मनीस मात्र टी शर्ट आसा आसलो उरले पुरा ते अफगानचे ड्रेसाचेर आसले म्हाका ते पळोवन तूं कवजनी जाली थोड्याच घंट्या भितर इतली बदलावणी जाली हाका कारण कितें गे म्हणून इतलें बें आसा तांचे म्हळ्यार तालिबान सांगचे तांचे एक कायंड एक तांचे एक थिंकींग आसा तांणी कशें ड्रेस करीचें कशें मग्न करीचें कशें हें करीचें तें म्हणजे तांची एक शिस्त आसा त्या प्रमाणे ते सकाळी जियेचें ताका ते म्हणटा ते आ रियल इस्लाम म्हणून तांणी म्हणचे ते रियल इस्लाम म्हणून कशें ड्रेस करचें आतां आदले एका हप्त्या पयलीं हांवें आयकलें कोणी बारबारान कोणाचे तरणाट्याचें शेविंग बियड शेविंग केलें जाल्यार त्या बारबाराक पनिशमेंट दिताले त्या देखून आतां तांकां शेविंग करूंक ना काड काडूंक ना आदल्या 20 वर्सां जावन तुवें सांगले भशेन फ्री लायफ आसले शिकोन आसलो भायर गेला मस्त लोक भायर शिकोन पाटी आयला आनी लॉट ऑफ ओपननेस आसले
आणि ते ओपननेस एक थोड्याशा घंट्या भितर बंद झाला. हय, म्हाका हांगासर आनी एक भोगतागी म्हाका तुमकां हेंस चिंतापेतागी ना अंगीकोणा. एका मनशा असो हात धर आमी उदकान ताका सोलोवंक शिकयताना मोदें दरी आंतोन सोडल्या बरे अमेरिकाच्या आर्मीन सोडले म्हण भोगतागी. या अमेरिकाच्यांनी एक निर्धारकण घेवंक सडन एक हटत निर्धारकण घेवंक कारण कितें म्हणटात? न्ही आमी इल्ली इल्ली हिस्ट्री समजूंक जाय. खंयच्याय अमेरिकाच्या समजणे प्रमाणे दीस इज द लाँगेस्ट स्टे इन ए पर्टिक्युलर कंट्री. दुसरें जावन थंय व्हिएटनामांत आनी तें जावन आसलें. हे इज द लाँगेस्ट 20 वर्सां खंयच्याय कंट्री तांतून रावंक नात. आनी नवें एडमिनिस्ट्रेशन आयलेलें अमेरिकाचें बायडनाचें, ताचें सांगलें एकच आसलें एक देश करूंक जाल्यार देशाच्या लोकांनी सकर जे बायलेन करूंक साध्य ना म्हणून आमी ओपता. कित्याक ही स्वस्थांत हांव न्हू कोणी एक संस्था एक देश बनवून हाडटा तर ती तांची तांक ती तांकां तांणी तांचो देश करूंक जाय. बायलेन खाली खूब हुकमात करयात, सपोर्ट दिवया, टेक्निकल सपोर्ट, पॉलिटिकल सपोर्ट कितें दिवया. एका भुरग्यान परिक्षा पास जाय जाल्यार ताणें तें शिकून पास जाय, दुसऱ्यांनी ताका फायनान्शियल हेल्प करयात परिक्षा बरो म्हणून तितलें करयात. त्या देखून हें सडन जालें की जावंक पुरो, ताची एक डेडलायन आसली. 20 वर्सां आमी मस्त जाले आनी आनी ताणी तांची मिलिट्री तितली ताणी ट्रायर केल्ली. ऑलमोस्ट 3 लाख मिलिट्री थंय आसली आनी 38 मिलियन पॉप्युलेशन आसल्या कंट्रींत 3 लाख आर्मी आसतना हे कंट्री सोलोवंक जायना म्हळ्यार सगळ्यांक एक क्वेश्चन मार्क उरता, कित्याक जायना कित्याक सद्रड ना. या तशें जाल्ल्यान एक हांव तुमकां बोगाना गे ताणी एक मोदें आत दिलो म्हणल्यार बरें बोगाना तुमकां? हांव म्हाका बोगना कित्याक म्हळ्यार एक कंट्री म्हणटा आसतना म्हजे कुटुंब म्हणटना हांवें मांडून हाडून दिलें. तुवें कितली कुमो करयात म्हाका, तुवें कसली हेल्प करयात, माय रेस्पॉन्सिबिलिटी. इट्स माय रेस्पॉन्सिबिलिटी. आनी हांव चिंतन दीस द टेस्टींग टायम फॉर द अफगान्स. पूण हे भायल्या भायर हांची तयारी जावनूच आसली. एक यादी एक दीस हांगा थावन एक अमेरिकाची मिलिट्री पार्टी वचोंक पुरो येत्या पार्टी काडटा आसतना आमी धाड घालया म्हणलें चिंता मांचे ते पयलें तावणी आसले. तांणी केदल तो सांगून आसात हे काली ह्या पोटिन्सनी आय थिंक फ्रॉम 2010 ऑनवर्ड्स ते सोलून आसले मिलिट्री विथड्रॉ करचें मिलिट्री विथड्रॉ करचें म्हणून जावनूच आसले. तें तूं जावं ना पुरो विड्रॉ करनाटलें. काली अमेरिकांनी अफगानिस्तानांत काली मिलिट अमेरिकेची आर्मी मात नासले न्ही. उन्यारी मोर देन 30 कंट्रीज द इंटरनॅशनल ट्रुप्स हॅव कम इन टू अफगानिस्तान. ओके 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 कणगेल स्लोली स्लोली ते विड्रॉ जावनूच आसात. अफगानिस्तान 34 प्रोविन्स आसात. हर एका देशान इंटरनॅशनल देशांनी एक एक ताणें प्रोविन्स अडॉप्ट केल्लें आसा डॅवलप करूंक. तशें स्लोली स्लोली मस्त हे इंटरनॅशनल आर्मी विथड्रॉन्स आसा लास्ट 5-6 इयर्स जाता. लास्ट उरले काली नॅटो आर्मी अँड अमेरिकन अँड ब्रिटीश आर्मी. ओके ओके उरले पुरा पयलेच वचून जाले तांच्या गांवांत फाटीं गेल्या. ओके, एक बांदा बंद आसतना आमी अशें म्हणटा एका इट्या वयर आनी एक इटो दवरतना ते वयर येता. पूण हर एक इटो थंय महत्व असो जाता कित्याक आनी एका देशान खंयचीय एक प्रगती जावं दी या खंयची एक अवनती जावं दी जाता आसतना ते ताच्या बोवारीच्या देशाक मात न्ही संवसाराच्या सर देशांक एका रितीचे एक बदलावण हाडूंक शकता. आतां अफगानिस्तानांत जाल्ली ही एक तालिबाना वरवीं जाल्ली बदलावण या कितें तांच्या कब्जेन आयिल्लें अफगानिस्तान इतर देशांक कितलें एफेक्टीव जालां, स्पेशली आमच्या भारताक कितें तरी तांचो मार पडला गे मारोग जावंक पावलां गे? मस्त हे ट्रेड चलोवन आसले. सेकेंडली मस्त जावन अफगानिस्तानचे मनीस शिकपा खातीर मेडिकला खातीर आनी मस्त बिजनेस ट्रीप करून हांगा दिल्ली घेताले. हांवें फाटल्या दिसांनी आयकलें ड्राय फ्रुट्साचे आतां मोल कंडा पट्टे चडला म्हणून. तेंची एक वन एग्जाम्पल वी कॅन गीव हाव मच इट्स अफेक्टेड. तुवें सांगले भशेन इंडियांनी मस्त ट्राय केला लास्ट 20 वर्सांनी इतल्यान कॉन्ट्रिब्यूट केलां टू डेवलप द कंट्री. हर एक वर्सा इंडिया मनमोहन सिंग सुरू केल्ले 600 स्कॉलर्स फॉर इंडियन अफगान्स टू युनिवर्सिटी एज्युकेशन कॉलेज स्टडी करून आनी मस्त जर्न लास्ट ऑलमोस्ट 16 इयर्स कितलो लोक इंडियाक आयला आनी यंग बॉयज अँड गर्ल्स दे कम टू इंडिया ओनली फॉर एज्युकेशन. ते खाली स्कॉलरशिपान मात्र उरले आपलेच पयशे खर्च कर न्हू मस्त जर्न इंडियात येवन शिकोवन तसाच. ओके, ते एक एज्युकेशनली. सेकेंडली इन्फ्रास्ट्रक्चर वायज इंडियानी ऑलमोस्ट लायक ते म्हणटात $3 billion इंडिया हॅज स्पेंट इन अफगानिस्तान बिल्डींग द रोड्स, ताच्या उपरांत डॅम्स
इवन पार्लियामेंट्री बिल्डिंग ताने बनला मनोनो इंडियन गवर्नमेंट ते बनला आणि आमकां ते म्हणतात आम्ही त्यांचे इयं काले द त्यांचे भाऊ वी आर ब्रदर्स अँड सिस्टर्स इंडियन अँड अफगान्स ओके ते एकदम रिलेशन बिटले बरं असल्यांगे आमकां आम्ही काही बैला गावात असलं कळणाटले तांकां हिंदी उलोवंक मस्त खुशी आणि आम्ही खंय गेल्यार ती आमच्या फिल्मा विशयांत उलयताले समान भास हिंदी आसली तांची दरी आसली जाल्यार हिंदी म्हणटा आसतना म्हाका ती फिल्म आयकतात पदां आसात आणि मस्त ती ट्रान्सलेट कर तांची पदां केल्यांत आणि थंय वातावरण ते आसले ते खंयच्या कोणाचे आम्ही घरा वेता तर आम्ही बैले मनीस न्ही आम्ही त्यांचेच मनीस म्हणून बघताले ओके तुम्ही फस्ट 2006 पावत असताना गाझाक जाऊन पावल्यात 90 एक उमेद असलो याजा म्हणजे वॉर्द मेळटानंतर पाद्र्याप म्हणतात आम्ही हून रक्ताचे पाद्र्याप म्हणतात तो वळ आणि तो वळ येत असताना तुमकां ते जायतें शिकोवंक आसलें जायतें तुम्ही शिकल्यात तुम्ही पूण थंय तुम्ही येदोळ सांगले मुस्लिम कंट्री जाल्ल्यान क्रिस्तांव धर्म थंयसर नंत ना पूण हांगाचे ते अफगानिस्तानाक एक म्हाका कोत्तल्या प्रकार 2003-04 इसवेंत बरो सांबाळ मेळटा म्हण एक इज्रायलाक एक अफगानिस्तानाक एक इराकाक ह्या तीन गांवांक विंस जे आसले बरो सांबाळ मेळटा म्हण आर्मी बेजान काम केलें जाल्यार लो लेवलाचे कामां जाल्यार बरो सांबाळ आसलो म्हण आनी उरता म्हण फादर त्या वर्सा तुमी पावता आसतना थंयसर सरकार तो वळचो सरकार आसलो कसो सपोर्टीव आसलो तुमकां याजाक म्हणून ते वळखताले की एक भायतावन आयिल्लो व्यक्ती एक स्कॉलर घे तशें अशें काले चिंतप आसलें सुरवेतावन आमकां इंडियनचे टिचर म्हणून आमी जाणा आसले अफगानिस्तानांत शिक्षक पाद्राप म्हणून न्ही या कोणी म्हणून न्ही तांकां गोत्त आसलें की आमी एक इंडियनचे शिक्षक म्हणून आणि देर व्हेरी रेस्पेक्टफूल व्हेरी रेस्पेक्टफूल आणि ते आम्ही मस्त अनुभव केला एक तुका सांगचें तर उदाहरण दिसत आम्ही हांव म्हज्या घरात हांव युनिवर्सिटीक सायकलाचेर वता आसतालो आणि अरियपोटी म्हजो स्टुडंट म्हज्या पाटल्यान येतालो एक दीस विचारले हांवें तुम्ही कित्याक तुम्ही मुखार वचना म्हज्या वटूत कित्याक येतात की म्हणून ताणें एका चरक्यान सांगलें वी कॅन लूज द स्टुडंट्स बट नॉट ए टिचर इफ ए टिचर डायज द एंटायर स्टुडंट डाय ते म्हाका तदाळ संपलं तदाळ म्हाका वच जालें की एक ग्रूप आनी ग्रूप आनी म्हाका कितलें कितें येतात म्हणून इट इज नथींग बट टू प्रोटेक्ट दॅट टिचर टिचर आनी थंय उतर आदी की म्हज्या काळजांतल्यान वसोंक ना ते हरेक दीस म्हजे वट सायकलाचेर पाटल्यान येताले आनी ते उतर म्हाका अजून उडास आसा ओके थंयसर जीवन हरेक व्यक्तीक सेफ्टी आसा की भद्रती आसा की फादर कितें मुखता तुमकां अफगानिस्तान केदाळे एक सेक्युअर कंट्री म्हणून जाल्ले ना एक सेक्युरिटी नसताना खंयचे ऑफिस चालले हरेक दीस मरणाची भिरांतच आसता हरेक दीस एक्सप्लोजन असताना खबर आम्ही ऐकल्ली ना सुसायड अटॅक्स जाल्ले आम्ही ऐकून जियेल्ले ना जाल्यार आम्ही अफगानिस्तान आम्ही जेजुइटांनी येदोळ म्हणून एक सेक्युरिटी म्हणजे आम्ही दवरली ना आम्ही चिंतले अफगानिस्तान लोकूच आमची सेक्युरिटी म्हणून आणि तसंच झालं येदोळ म्हणून लास्ट 16 इयर्स नॉट ए सिंगल सेक्युरिटी पर्सन वी हॅव अपॉइंटेड आमच्या ऑफिसांक ना तर कोणे एक हें काले कले वेपन्स दिवन आमकां प्रोटेक्ट करून आमी दवरला रातीन जाल्यार आमी कोणी स्टाफ नासतना आमी अमिंत जियेले तसले सुरक्षेन आमी अनुभव केला आणि तसे आमी हांव थोडे पट एकलोच आसतालो त्या जाल्यार अफगानाचे ते येवन म्हजे वट ते म्हजे वट राती रावताले तसले अनुभव हांवें केला आणि तसले मनशा पण आमी येदोळ म्हणसर अनुभव केला फादर विचारूंक जाय आता जेजुइटांचे मीस हांव थंयसर अर्ध्यार रावला मुखार आता हांगासर म्हणटा आसतना इंडियाचे सावर प्रोविन्सांतले थोडे सर्विसून थंयसर येतालेत आमी कित्याक म्हळ्यार पर्टिक्युलरली एकाच प्रोविन्सांत हांव येचे न्ही आतां तुमी जमशेदपूरचे तुमचे सांगात अनेक येजाक आसलो बाप रॉबर्ट क्लायव कर्नाटका जेजुइट प्रोविन्स असो मागीर आनी कोण पुरो आसले फादर धर्म भयणी आसल्यो गे या येजाक भाव आसले गे कितें सांगवेत गे ते अनेकलो जेजुइट आसलो ब्रदर संदेश म्हणून गुजरात प्रोविन्स तो आसलो तो हांव 2009 तो म्हजे रिजन्सी करूंक आयिल्लो तो 2009 अनेक पाद्र्याप तमिळनाडूत हांव न्हू मदुरई प्रोविन्स फादर जेसुराज म्हणून तो फादर रॉबर्ट वसूच तो ते दोगी वट्टूक आयिल्ले अफगानिस्तानांत लास्ट नोव्हेंबरांत मागीर तो सिस्टरां आसली मदर तेरेझा सिस्टरां चार जाणां आसली तीं पुरा हँडिकॅप चिल्ड्रन तांकां तांची सेवा करनाली आनी एक रोमा तावन आनी एक ग्रूप काली स्लो लर्नर्स म्हणतात तळ्या भुरग्यांक हांगा घेवन आमची सिस्टर हांगा तेरेझा आसली ती आनी आनी एकली सिस्टर ती तांकां शिकयताली बेजिकली रिलीजियस म्हळ्यार इतलेंच आमी तांकां काम करनासले ते रिलीजियस कांय प्रिचींग आसलें की या ओन्ली तांकां एज्युकेशन दिवचें तांचे एक हक्का विशीं सांगचें तशें मात आमचें जिवन आसलें नॉट बाय प्रिचींग बाय लिवींग वीथ दॅम प्रिचींग आमी जिवन कांय कळ्ळें आमी करण आनी करून दाखयलां गे तें तांकां मानवलां तें समजल्यांत आनी तें ताणें
एक्सेप्ट केलं त्याच्या उपरांत मस्तू जाऊन अफगाणिस्तानचे भुरगे आमच्यात कॉलेजीक येऊन शिकल्यात आणि त्यांनी आमचे जीवन पळयलं तांकां गोत्त आसलं की हे इंडियनचे टीचर ते असतात ते आमच्या सेवे खातीर आमच्या आमच्या देशा खातीर ते आयल्यात आमचे कन्वर्टरपणा खातीर अनुभव तांकां येऊ ना आणि आमकां कोणी इसारूंक येना. ओके सली या समाज सुधीव आम्ही अशें वळखात आमच्या भारतांत पूण अफगाणिस्तानांत सली विशीं आतां प्रस्तुत दिसांनी एक धाड पडल्या म्हूण आयकलां. फादर हांगासर एक उलो येवन आसा कोण असो पळोवया. हॅलो नमस्कार. हॅलो हॅलो सर नमस्ते. जयप्रकाश एक्कूरु. जयप्रकाश एक्कूरु अवरे नमस्कार मातडे. फादर फादर नमस्ते. फादर निमगू कूड नमस्ते. तालिबानिगळ बग्गे ओंदष्टु नानु केळिद्देने ಕುತೂಹಲದಿಂದ ನಿಮ್ಗೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಆ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ವಿವರಣೆ ನೀಡ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಒಂದಷ್ಟು ಜಿಜ್ಞಾಸೆ ನನಗೆ. ನಾನು ತಿಳಿದಂತೆ ತಾಲಿಬಾನಿಗಳು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಅಮೆರಿಕದ ಉತ್ಪನ್ನ. ಅವರ ಅನಂತರ ಅವರಿಗೆ ತಲೆನೋವಾಗಿ ಪರಿಣಮಿಸಿದ್ರು ಮತ್ತು ಈಗ ಜಾಗತಿಕ ಭಯೋತ್ಪಾದನೆಯನ್ನು ನಾವು ತಡೆಗಟ್ಟೇವೆ ಅಂತೇಳಿ ಅಮೆರಿಕ ಆಗಾಗ ಹೇಳ್ತಾ ಇತ್ತು. ಆದ್ರೆ ಈಗ ಅವರ ಕೈಗೆ ಅಧಿಕಾರ ಕೊಟ್ಟು ಹೋಯ್ತಾ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಆರೋಪ ಇದೆ. ಮತ್ತು ಭಾರತಕ್ಕೆ ನಷ್ಟ ಅಥವಾ ಅಪಾಯ ಇದೆಯಾ ಅಫ್ಘಾನಿಸ್ತಾನದಲ್ಲಿ ತಾಲಿಬಾನಿಗಳ ಒಂದು ಅಧಿಕಾರ ಇದ್ದದ್ದರಿಂದ ಅಂತೇಳಿ ನಾನು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಕೇಳ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್. ಮಸ್ತ್ ಗ್ರೂಪ್ ಆಸಾತ್ ಖಾಲಿ ತಾಲಿಬಾನ್ ಮನೋಣಿ ತೈ ಅಫ್ಘಾನಿಸ್ತಾನ್ ಮಸ್ತ್ ಗ್ರೂಪ್ ಆಸಾ ಹಕಾನಿ ಗ್ರೂಪ್ ಆಸಾ ಜಮ್ಶೇದ್ ಮಿಯಾ ಸಾ ತಾಚಾ ಪ್ರಾಂತ ತಾಲಿಬಾನ್ ಆಸಾ ಅಲ್ಕೈದಾ ಆಸಾ ತಸೆ ಮಸ್ತ್ ಗ್ರೂಪ್ ಆಸಾ. ಹೆ ಕೋಣಾಚೆ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಸಂಗೊಂಗ್ ಮಸ್ತ್ ಕಷ್ಟ ಜಲ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಸಂಗ್ತಾ 19 ರಷ್ಯಾ ಅಫ್ಘಾನಿಸ್ತಾನ್ ರೂಲ್ ಕರ ಎರಜೆ ಮಸ್ತಾನ ತದಳೆ ಗ್ರೂಪ್ ಆಸಲು ಮುಜಾಹಿದ್ದೀನ್ ತೆ ಗ್ರೂಪ್ ಆಸಲು ತಂಕ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಸಂಗ್ತಾಗಿ ಅಮೆರಿಕನ್ ತಂಕ ಏನ್ ಕರ್ಚ ರಷ್ಯಾಕ್ ಡಿಫೀಟ್ ಕರ್ಚ ಖಾತೆ ತಾನಿ ಮುಜಾಹಿದ್ದೀನ್ ಅಂತ ಸಪೋರ್ಟ್ ಕೆಲ್ಲ ತ್ಯಾವೆಳ त्या सपोर्टाने मुजाहिदीन आणि अलकायदा दोन्ही ओट्टू घेऊन तालिबानचे रूप ते घेतलं म्हणले उगम झाले. ओके ओके आणि हाच्या वरवीं येदोर सांगले तुम्ही इंडियाक कसो एक मार पडात गे म्हण ते सांगू कष्ट कित्याक म्हणून सांगल्यार आता येदो म्हणजे तालिबान ग्रूप आसलो एक तांकां टेररिस्ट ग्रूप म्हणटाले. नाव देर देर रुलिंग द कंट्री देर इन द पॉवर देर इन द गव्हर्नमेंट नाव आता डिपेंड्स ऑन द बायलॅटरल रिलेशनशीप तांचे मदीं आनी इंडिया कशें दोन सरकार कशें हें करतात तें आमकां गुप्त तशें त्या वयर एक बंदन आसा. पळय सली विशीं उलोवन आसले आमी पूण अफगाणिस्तानाक आतां फाटल्या 20 वर्सांनी सली एक मुक्त आसले तिणें खंय वश वेत कसले एका हातूंत एक थोडी नियमां मात्र आसलें तिका भाग्य वेत आसलें स्पोर्ट्स पण परत तांणी दिल्ले अनाउंसमेंट स्त्री आनी खंयचे गर्ज ना शिकप तांकां गर्ज ना ती घरच्या एक 4 वण्टी भितरली आस्त म्हणल्या बरें सांगले आसा. फादर कितें सांगूंक जाय ह्या विशयान. त्या विशयान चिंतना म्हाका ही मस्त भिरंत भोगता कित्याक म्हळ्यार तांकां आमी शिकयलां तांचे मदीं तांकां एक आमी होप दिला. वी हॅव गिवन देम होप लास्ट 15 इयर्स क्लासरूमी रावन तांकां कितें मुखार जावयात गे म्हणून आनी हांव 2006 हेरात युनिवर्सिटी शिकयता आसतना अराउंड 13% वेर ओन्ली फिमेल स्टुडंट्स आणि त्याच युनिवर्सिटींत 2021 रिपोर्टा प्रमाणे 65% वेर फिमेल स्टुडंट्स आणि म्हाका इतली खुशी झाली इतलें आयकून आणि इतलें चेंज जायचं विथ इन 20 इयर्स दॅट चेंज कॅन टेक प्लेस इट इज इम्पॉसिबल टू स्टॉप. आणि आतांची परिस्थिती पळयताना ती एक मस्त भिरांतेची आणि आम्ही इतले तांच्या खातीर केल्ले पळयताना आमकां हांवें बेजार भोगता. हांवें अर्यपट हें सवाल विचारचें जावन आसा तांचे म्हणजे म्हज्या मतीन हें सवाल येता कित्याक तालिबानांक तांची आवय ना गी तांकां भयणी ना गी तांच्यो बायल्यो ना गी हें सवाल येता तांची ती एका आवयतान जल्मल्यान भयणीन तांचें कॅर केलां तांकां तांचेंत म्हणले बायल आसा तर तांचींत चेडवां भुरगीं आसा तर तीं कशीं चेडवांक किश्यार दग दितात थोडे पटी हांव चिंता तांचें फिलॉसॉफी जावन आसा थिंकींग जावन आसा बी बॉर्न वर्क स्लीप अँड प्रोड्यूस तितल्यान तांचें ताचे वयर सर्ती कांय तांकां हक्क आसा म्हणलें ते येदोळ म्हणसर दिसोंक येना त्या देखून हातबवली जाल्यार या त्या देखून तांकां कळ्ळें येदोळ म्हणसर तांणी कामां वचून सोडूंक ना समाज इस्कॉल 12 वर्सां सगळ्या भुरग्यांक इस्कॉला वचून येदोळ म्हणसर ओपन जालां दुसऱ्यांक येदोळ म्हणसर तांणी इस्कॉला वचून सोडूंक ना त्या देखून
अच्छे विषय उलो मत बेजार बोता असल टैलेंटेड आता एक फुटबॉल टीम आसो ती आता पोर्चुगल पाले आन रॉबोट टीम आसले ती आता यूके टैलेंटेड यंग बॉयज एंड गर्ल्स तंचे जीवन असे एक स्टॅग्नंट म्हणटा असताना ही मस्त बेजाराची गजल. ओके, अफगाणिस्तानाच्या त्या तालिबानांत एक कोणेगी एक खंयच्याय न्यूज पेपर वाचले म्हाका उडास येता फादर खेळाक ते एक प्रायोरिटी दितात म्हण दे आर गिविंग प्रायोरिटी टू द स्पोर्ट्स म्हण वही गे या जस्ट एक फेक न्यूज गे काल ना हांव चिंतना एकदम म्हजो अनुभव ना जावंक पुरो कोण पळय बॉर्डराचेर पाकिस्तानाच्या तूं अफगाणच्या बॉर्डर आसात ते पाकिस्तानाचे इन्फ्लुएन्स असा क्रिकेटात जावंक पुरो आदल्या पटी हांवें आयकलें ते तांकां क्रिकेट टीम करूंक आसा म्हणून हांवें काल रिपोर्ट मात वाचला जाल्यार ते प्रमोट करतात की ना ती म्हाका गुत्तना आनी एक रिपोर्ट ऑल्सो सांगला तांणी आतां आय पी एल चलोवन आसा आसतना ते लायव्ह स्ट्रीम करून जमून तांणी बॅन केला तालिबानान ते आतां तांकां अफगाणिस्तानांत क्रिकेट पळोवंक जायना. अफगाणिस्तानांत स्पोर्ट्साकय बंद घाल्यात आनी तोंडा एक पटी एक उलयतात आनी एक पटी आनी तांकां मत एक कितें येता तें करतात कोण ना म्हूण बघता. सो जेंडर इक्विटी या जेंडर इक्वॉलिटी कशी आसा फादर थंयसर तांणी सांगलें पयलें आमी कितें आमी क्लासरूम कितें अनुभव केला दे वेर मच फॉवर्ड ते भायर गेल्यांत शिकोवन आयल्यांत प्रोफेसर जाल्यांत डॉक्टर जाल्यांत आनी पॉलिटिशियन्स आसले लॉट ऑफ एम पीज पार्लियमेंटरीज वेर वुमेन आय थिंक एका वेळार इन द वर्ल्ड आय थिंक हायस्ट नंबर ऑफ फिमेल पार्लियमेंटरीज इन अफगाणिस्तान आसले हाच्या कोण प्रेसिडेंट करझाई आसताना आनी तांणी एक डिपार्टमेंट नोव्यान ती एक मिनिस्ट्री सुरू केली वुमेन डिपार्टमेंट अफेर्स म्हणून ते आतां बदलून कल्चर आनी वर्च्यूज म्हणून केला ते डिपार्टमेंट काडून सोडला तसे म्हणटा आसतना कल इक्वॉलिटी आसा की तांकां ते म्हाका सांगूंक मस्त कश्ट आनी जायतगी म्हणलें ते तांकांय आशा ना. ओके, तुमी अफगाणिस्तानाच्या खंयच्या एका जाग्यार आसल्यात आनी थंय कसली भद्रती तुमकां आसली या तुमी खंयचे म्हण सांगले यू डीड नॉट ऑप्ट एनी कायंड ऑफ सेक्युरिटी म्हणले पूण पाद्रियाब जावन तुमी कशे एकात्तांत रावतालेत गे विंगड होरे विंगड जाग्यांनी रावतालेत गे वेरी यू स्प्लीट जाऊन असतात की कसे आम्ही खाली चार जण पदरापासून या पोटी सुरू आहे राऊंड 2005 ते येत असताना आम्ही खाली पाच जण पदरापासून संगत असल्या ते आम्ही हेरातांत आम्ही मिशन सुरू केले आणि आम्ही सगळ्यां वचून युनिव्हर्सिटीन शिकयतले आणि टेक्निकल एज्युकेशन देऊन असल्या ताच्या उपरांत आम्ही स्प्रेड झाले आम्ही बामियान एक सेंटर सुरू केले ताच्या उपरांत काबुलांत एक सेंटर सुरू केले ताच्या उपरांत दैकुंडी एक सेंटर सुरू केले आम्ही आणि आता लास्ट आम्ही येत असताना आम्ही खाली चार जण मात्र असल्या जाल्यारी आमचे एक 350 लोकल स्टाफ आसले तांचे वरवीं आमी हे प्रमिसाव काम करतले मोस्ट ओन्ली एज्युकेशन अँड सोशियो इकॉनॉमिक एम्पावरमेंट. ओके, हंगासर तुमकां हें करूंक तुमचे प्रोविन्स फिनान्शियली सपोर्ट करताले गे या कशें फादर तें चलतलें आनी तुमकां वॉलंटियरी ते लोक तुमकां सेवा दिताले गे या तांकां कितें तुमी दिवन आसल्यात ना आमी बेजिकली आमी वी आर वर्कींग अंडर JRS जेजुइट रेफ्युजी सर्वीस. ओके, ते ऑर्गनायजेशन ती एज अ इंटरनॅशनल एनजीओ आम्ही वर्क करणार आणि आमचे पर्टिक्युलर सेक्टर जाऊन असले एज्युकेशन सो ऑल द सपोर्ट वॉज कमिंग फ्रॉम द इंटरनॅशनल कम्युनिटी टू हेल्प द एज्युकेशन फील्ड ऑफ द यंग बॉयज अँड गर्ल्स. हंगे उलो येऊन असा. हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार, हा एडवर्ड म्हणतो. उलय एडवर्ड. अफगाणिस्तानात ते एज्युकेशनच्या विषयात आता ऐकले पदरेबान सांगले थंयसर आता ते स्त्रियांक घरात भायर येऊन सोडणार तशें एज्युकेशन जें आतां आनी थंयसर कशें तुमी मुंदर चिंतात आनी वचोंक आसा बी थंय आमी पयलींचे बरें तुमकां थंय उक्त स्वागत देव बरें करूं वय सांगले बरें मीस आसले गे फादर तुमी करतल्यात गे तें या कितें या तुमी बरें सवाल विचारलें मुखल्या आमी मुखार कितें एन ती एज्युकेशन सर्वीस आमी कंटिन्यू करयत की म्हणून एट द मोमेंट खाली आमी मात्र न्ही दुसरे इंटरनॅशनल ग्रूप आसले ह्युमॅनिटेरियन वर्कर्स ऑल आर वेट अँड वॉच सिच्युएशन आसा सर्टन पॉलिसीज क्लियर नात येदोळनी सर्टन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स आनीक एस्टाब्लिश जावनात तशें गव्हर्नमेंट फुल्ली फंक्शन हे इंटरीम गव्हर्नमेंट म्हणटा ताका त्या देखून येदोळ सरकारान प्लॅन करूंक मस्त कश्ट आनी विशेष जावन आमचे मिसां वचले आमच्या हातूं एज्युकेशन फिल्डांत मोर देन 65% वर फिमेल पार्टिसिपेंट
आणि आजकाल तुम्ही सांगल्या भाषेन तांकां फिमेल पार्टिसिपेशन एज्युकेशन दिल्लें हें आसा त्या देखून आमी इल्लें वेट करचें पडटा सिच्युएशन स्टडी करचें पडटा आणि खंयचे प्रमाणे आमकां एकदा आमी वेतां पाटी वेतां तर कशी आमकां ती परमिशन दितात ते म्हणल्यार आमी पळोवंक जाय एकदा आमकां पयलीं आमी चेडवांक फिमेल एज्युकेशन दितालें हांव तें जायना सोशियो इकॉनॉमीक प्रोग्राम तें जायना तर इज अ क्वेश्चन मार्क ओके फादर अमुकलें एक म्हत्वाचें सवाल म्हळ्यार जायत्यांक दोळे दंपल्ले या जायत्यांच्या दोळ्यांनी दुखां आयिल्लीं कित्याक म्हळ्यार विमानाच्या त्या इंजिनाक लोक उमगाडून वेचे आमी पळयलां या तलेक चित्र आमी दाखयल्लें आसात हें कितलें सद फादर आनी इंजिना शिरकोन कितें आमी विमान उपता आसतना पारवेगी सुकणेगी त्या इंजिना पडून मोडचें तातूंत रगत वाळचें आदीं पळयलीं चित्रां पूण मनीस त्या इंजिना भितर गेल्लें चित्रां नासलें आनी मरण पावलें म्हणटात वयगी एयरपोर्टान जाल्लीं गे घडयता पुरा ट्रीप या हे पुरा आमी कितें टिवीचेर पळयलां तें पुरा समम सांगूंक जायना मस्तो रिपोर्टी आयल्यात थोडे फोटोशॉप केल्ले म्हणून जाल्यार 16th एक घडी जाल्लें तें आमकां गोत्त आसा हांव एयरपोर्टांत आसलो त्या वेळार हांव सकाळीं एयरपोर्टार पावलो तुका पयलें सांगले प्रमाणे ताचे पयलेंच तालिबान तांणी टेक ओवर कॅप्चर केल्ले तक्षणत लोकांक बंद दिसले आणि राती रातींत हजारांनी लोक एयरपोर्टाच्या भितर पावल्लो कांय डॉक्युमेंट कांय नासतना कांय कणगे नासतना सगळो लोक आपलो जीव वांचोवच्या खातीर खंयच्या ना खंयच्या रुपार देशांतून भायर वचून पळयतालो आमचें ते एक स्टाफ भितर आसले एयरपोर्टा भितर जावन भायर आसलो ताणें सांगलें मोर दॅन 10,000 पीपल आर इन द ओनली इन द ग्रावंड आणि तांचे एकच हें आसलें खंयच्या ना खंयच्या रुपार फ्लायटा भितर वचचे म्हणून आनी थोड्यांनी आमी कितें पळयलें तें एकलो दादलो मनीस व्हिला काण घेवन त्या व्हिलाच्या भितर सरजे म्हणून हें ट्राय करना आसलो तो एक तें एक घडीत घडलें तें नीज जावन आसा उरलीं पुरा ती हाचेर विंगाचेर बसलें तें पुरो हांव चिंतना तें पॉसिबिलिटी ना पॉसिबिलिटी ना जाल्यार तीं पुरा कशी सडटालीं हाचेर आनी दोन तें पुरा वेरी ट्रू ओके 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 हांगासर आनी एक म्हजे सवाल फादर तुमी कशें आयल्यात कित्याक म्हाका कळीत आसले प्रकार तुमी 8 बसां भितर एका बसार तुमी आसलेल्यात पूण तुमचे वय तालिबान अटॅक जाल्लें म्हणून हांवें आयकलां पूण तुमी दुसऱ्या एका या जाकाक राखताल्यात या तुमचे ते एक कितें कितें कॅमिस्ट्री आसलें तें एक सोडून सांगपा गी फादर बेजिकली जर्नी आमची August 16th सुरू जाल्ली आनी इट इज एंडेड ऑन August 24th भगवंत आपता म्हणून या फादर रोबर्ट आसलो तो बामियान आसलो ताका 15th काबूल येवन पावूंक जालें बामियानांतल्यान 15th ओन्ली 20 मिनिट्स फ्लायट आनी ताची टिकेट बूक जाल्ली तो 15th सकाळीं वचून एयरपोर्टार पावल्लो आनी थंय ताणें ताका फ्लायट वचोंक आसलें इमिडियटली आमकां मॅसेज मेळ्ळें की पुरा फ्लायटांक कॅन्सल म्हणून 15th मॉर्निंग आतां दुसऱ्यांक आसलें ऑप्शन ही हॅज टू हायड ही हॅज टू हायबरनेट ऑलरेडी सगळें बामियान तें कॅप्चर जावन जाल्लें आनी ताका नॅक्स्ट ऑप्शन येवंक पुरा UN फ्लायटां पुरा कॅन्सल जावन ती पुरा तांणी तालिबान 2-3 पावटी UN कॅम्पस अटॅक केल्ले वरवीं तांणी पुरा तांची फ्लायटां पुरा शिफ्ट हांगा लाहोरा केल्ली तांचे हाच्या अफगानिस्ताना भितर कलेय फ्लायटां नातली त्या देखून कलेय फ्लायट अरेंज करूंक मस्त कस ताका हाडूंक तो तशें 18th म्हणसर तो हायबरनेट जावन बामियांत आसलो मागीर ताका रोडाचेर बामियांत हांव काबूल येजे पडले ते ताच्या स्टाफांनी तांकां हें सुरक्षीत एक गाडी मुखार येवन दाण कांयच कळ्ळें म्हणजे डेंजर मुखार आसा जाल्यार तें समजून हाचे ही गाडी 1 किलोमिटर पयस दवर न्हू तशें तें ट्रॅवल कर न्हू ते बामियांत हांव काबुलाक येवन पावले आनी ताका सोडून येवचे म्हाका तितलें मुजत भावतो जेजू साबा ताच्या उपरांत आमची सिस्टरांय आसली आमी एक दक्ष we are Lanzu the samuday smallest it's a small samuday but the face of the church we are the religious so we are the only one the face so ani ami chintalengi ami gela pura sangata beta mun tase amche plan asle tumi doni sangti tayar asle ya asle zalyari amka india cha government ne order asle ki all the citizen must leave from afghanistan tase namka the order obey kar je padle ani ami 18th amka एक आणि इवॅक्युएट करूंक इंडियाच्या गव्हर्नमेंटान आमकां अरेंज केलें ओके इंडियाच्या गव्हर्नमेंटान बरो सपोर्ट केला इंडियाच्या गव्हर्नमेंटान तयार केल्लें आमी गेटी कडेन पावल्यां जाल्यार कितलो लोक हजारांनी लोक गेटी आमकां गेटी भितर वचूंक जावना आनी सगळ्यांचो गुळ्यांचो पावसूच थंय पडटालो आनी तो आवाज आजूनय म्हज्या कानांत आनीक आसा गुणगुणता या गुणगुणता
तहसीलश्रम भर वे तीन मिसार खन रिपोर्ट कर वसूं जाएना भर तो खी रिपोर्ट कर एक जागो संगलो एक वेडिंग हॉल आस थाना कहीं एरेंज कर चिंतन दोन तीन घंटा भर थी तान वेतालन तसे जाएनासताना दोन राती तेंत करसे पडले तो वेडिंग हॉल ताणें काय प्लान करून नाटले काय निदोंको या खावंको आणि काय ताणें प्लान करून नाटले मागीर राती 23rd 18th नाईटाक गे म्हणून 20th नाईटाक ताणें तालिबानांचं आयिल्लें ताणें येवन आमकां एस्कॉर्ट करून एअरपोर्टाला गे वेलें मध्यान रात्री अराउंड 12:30 वी 1 o'clock वी रिच्ड थं पाला उपरांत परते भर वसूं जाऊना थं बस 8 buses आमची आसली अराउंड 180 इंडियन्स वर वेटिंग आउटसाइड द एयरपोर्ट मेन टाइम आमी चिंतून आसले गेजाळ भितर येता म्हणून तक्षण म्हजेंत बस पयलें आसलें त्याच बसाचेर दोग जाण येवन आमकां तांणी कॅप्चर केलें आनी सांगलें की ड्रायव्हराक कसो जालो आमकां एक 20 kilometers तांणी पयस व्हेले आमकां कळ्ळें काले म्हणे आतां प्रॉब्लम काले म्हणे डेंजर आसा म्हणून वेले आनी 20 kilometers पयस व्हरून तांणी आमकां थंय देंवयले आनी आमचेच गाडयेक पयलें गेल्ली आमकां सकाळीं तांणी बसून थंय सांगलें तें आमी बसल्यां ताच्या उपरांत ते सांगूंक लागले तुमी कांय भियें नाकात तुमकां आमी कांयच करना आमचे आमी तुमच्या भशेन मनीस तशें सांगूंक लागले जाल्यार मस्त जाण दुसरे आसले ते बंदूक आसतना हातांत बंदूक आसतना आनी ते पुरा गुळे कण घेवन पुरा तांणी एक अराउंड 30 तालिबान थंय येवन मुखार येवन रावले तशें सगळ्यांक बेन दिसून लागले थोडे रडोंक सुरू केले सगळ्यांनी आनी दुसरी आमची आनी 7 buses तातूंत आमची उन्यार एक 20 minutes येवन पावून नातली तशें आमकांय बेन खाली आमकां आमचेंत बस किडनॅप केलां हायजॅक केला म्हणून आमकां तें बेन दिसतालें मागीर एक 20 minutes जाल्या उपरांत दुसरी बस पूर आयली तशें आमकां कळ्ळें जीवपर सगळें आमी सांगात आसा म्हणून तशें करून तांणी पुरो आमचें पुरा इन्फॉर्मेशन घेतलें कालें करता तें म्हणून जाल्यार तांकां चड शिकोवप ना तांकां शिकोवप अशें तितलें आमचें आमी कळ्ळें सर्टन टर्म्स आमचे प्रोफेशनाचे यूज केले ते तांकां गोत्तुनात ते सेमी लिटरेट हें म्हणून येत मागीर तें इन्फॉर्मेशन पुरो काण गेल्या उपरांत तांणी आमकां रुमांत हें घालें आनी तें रूम धाकटें एक रूम 180 मनीस म्हूण तांकां बसून दितलें सुलाभ ना तांत ते रुमान घालता आनी आनी एक पटी बेंच हाडलें आमकां एकच एकाच रुमान कित्याक घालां एकूच पटी कित्याक म्हणून जाल्यार ताच्या उपरांत तांणी सांगलें की आमची ताची परिस्थिती पळोवन तांकां बोलें की त्यानी आनी तो सांबारी त्या वेळार तांकां बोलें की थंय बसूंक मस्त कश्ट म्हणून तांणी विचारलें की सवाल विचारलें तुमकां खंय जाय भितर बसूंक जाय की भायर आमी सांगलें सगळ्यांनी भायर वसूंक जाय म्हणून आनी तितलें म्हणटा पुरो इन्फॉर्मेशन पुरा सगळ्यांचें काण घेवन जाल्लें तांणी आनी आमी भायर सरतले बसारचेर बसून आनी तेच म्हणा लागलें ना तुमी आतां वसनाकात तुमी जेवन वसचे म्हणून ते अनबिलिवेबल आनी अनइमॅजिनेबल नेवर थॉट दॅट दे वील डू दॅट वन आनी सगळ्यांक आमकां सगळ्यांक तांणी केल्लें आनी इतल्या तितले बेगीन कशें तांणी जेवण तयार केलें इतल्या जाणांक गोत्तना जाल्यार सगळ्यांक तांणी फीट केलें आनी परते पटी तांणी एअरपोर्टाक हाडून सोडलें कितें धरून काळजाचें जाल्यार थोडे पटी तांचे थंय मोवाळ काळीज आसले म्हण बघता ते आमी अनुभव केला ओके कशें आसा तें गोत्तना जाल्यार आमी ते अनुभव केला आमच्या खातीर तांतले धरून जालें की ह्या काकूल तांणी दाखयलें की तें दुसरें जाल्यार आमी हो अनुभव केला तांच्या मनशा पळोवन आमी अनुभव केला ओके हांगासर आज तुमी फाल्यां जायते सांगता सांगल्यात तुमी तुमच्या मायगांवांक परत पावल्यात तुमच्या मायगांवांक परत पावता आसतना तुमकां कितलो फोन तोस आलो या तुमचे सांगात आसली ती 180 जाणां एकच पोटी आयल्यात की ह्या वेगवेगळ्या शिप ट्रिपान आयल्यात नाल्यार तुमकां दुसरे ऑल्टरनेटीव वाटो आसल्यो की खंय थंय तो फाटी येवचे बरें फकत 12 डायरेक्ट येनासतना कशें तरी ह्या आमच्या वॅटिकनाक आनी वचून तशें पुरा सी एक मिशनरी जावन आमी आमचो जीव एका लोकां खातीर दिल्लो आनी त्या लोकांक आमी तांची सेवा करूंक आमी अडॉप्ट केल्ले आमी तितल्यान तेच आमचो मनीस आमचो लोक आनी दॅट इज द कल्चर दॅट वी डॅवलप मायगांव आमी सोड न्हू मस्त मोसून 30 वर्सां जालीं मायगांव आमकां जायत जाल्यार एज ए जेजुएट एज अ मिशनरी आमी तें जिवन आपणायिल्लें हांगा एक उलोवन आसा फादर हॅलो नमस्कार डेनियल उलया पाद्र्या प्रसाद गुड इवनिंग फादर गुड इवनिंग डेनियल कशें आसा फादर हांव बरो आसा तुज्या मागण्या मस्त देव बरें करूं फादर म्हाका दिसता तुमी येदोळ आसा तुमचे तेंचे कितें घडलें ती खाणी न्ही नीज गजाल तुमी सांगली लास्टाक तुमी एंडाचें सांगलें 8 buses हे कडेन आपोवन गेले आनी थंय तुमकां हें केलें पयलीं एकच बसोवन तुमकां थंय देवयलें म्हण दिसतना त्या टायमार तुमकां खालें भोगलें फादर तुमच्या जिवितांत तशें पुराय घडतलें तुमी तुमच्या हातूंत चिंतलें गे फादर अशें पयलें ओके सर ओके ओके
प्रधारपणान दुरुस्त्याक जाप दिल्या पूण मग तुवें सांगचें जाल्यार या डॅनियल आमी 15 वर्सां आसतना एक नॉर्मल सिच्युएशन म्हणलें जियोंक नातल्या आनी आमकां गोत्त आसलें एक ना दीस एक दीस अहलें सिच्युएशन आमकां फेस करूंक आसतलें म्हणून आमचें तें मोतींत आसलें आनी तशें आसता आमी चड इल्लें मागणें आनी थोड्या संता भक्तांची जिणी जियेल्यान आमकां तें भितरल्या भितर इल्लें प्रेरण आसलें तेजे लागीं आसतना मॅक्सिमिलन कॉल्बे म्हज्या मतीन खेळटालो तें म्हाका धैर्य आसलें आनी आमी खेदाळेक भें सोडलें म्हूण ना दुसरें आमी सांगून आसलें आमकां आमी आसतना तुमी इतले काले तुमी इतले खुशयेन शांतीन कशें जियेता लोक आमचे मदीं आसलो तो विचारतलो सो वी ऑलवेज सेट देर इज समथींग मोर दॅन वॉट वी आर वॉट वी आर तो अनुभव आसल्यान आमी केदाळे बे म्हणलें बायलांक दाखोवंक आमकां एक अवकाश मेळो ना आमी आमच्या लोकां विशयान सरचीन तांचें जिवन मस्त आमकां चॉयस आसलें आमकां ऑप्शन आसलें आनी आमकां गोत्त आसलें की आमकां कळ्ळें कशें म्हणजे आमकां हांगा तांच्या लोकांची जिणी पळयतना आमकां तें चड भिरांत जावन आमच्या जिवनाची चड चिंतूंक आमी वेळ दिवंक नातलो ओके तेंचो फादर ओडल सांगून आसलें माय गांवांक अनुभव ल्हानसो या माय तेंच तुका सांगलें आमी आमचो जीव सेवे खातीर दिल्लो नॉट ओन्ली फॉर रिलिजियस पर्पज बट एक फॉर द ह्युमॅनिटी वी वेर कॉल्ड एज अ ह्युमॅनिटेरियन वर्कर्स तशें म्हणटा आसतना गांवांत आयल्या वय आमी सुरक्षा आतां वय जाल्यार अफगान इज स्टील वीथ मी आय डोंट थिंक अफगानिस्तान वील लीव मी सो इजिली तुमच्या मतींत हांव तुमच्या काळजांत हांव तें कारण उडोवंक जायना जायना तें हांव चिंतना कित्याक म्हळ्यार त्यात परिस्थितींत त्यात कल्चरांत त्यात एनवायरमेंटांत आय हॅव लिव्ड गिवन द बेस्ट ऑफ माय लायफ अँड आय हॅव लर्नड अ लॉट अँड आय हॅव ग्रोन इन दॅट लास्ट 15 इयर्स सो आय डोंट थिंक कमिंग बॅक होम इज अ सच ए अचिव्हमेंट फॉर मी बट द पेन इज आय हॅव परतें तो सजे तें कोत्तो ना जाल्यार आय हॅव दॅट पेन आय एम गोईंग थ्रू दॅट पेन दॅट आय हॅव लेफ्ट माय पीपल बिहायंड ओके फादर अकरेचें सवाल मोस्ट सवाल आसात पूण टायम ना अकरेचें सवाल जावन आसा आज रेडियो सारंगाक आयल्यात आमच्या आयकोप्या संगी बदयल्यात जिनेचीं तीं आडूंक सदां कितें आसलें तुमचें एक दोन म्हयने आदीं घडिल्लें या ताचें पळयलें घडिल्लें सर तुमी आमचे संगी वांटून काण गेलें खुशें भोगलें अकरेचें एक तुमचें एक सांगचें तर आमी चड पब्लीक सुरू तावन आमी लो प्रोफायल दवरलें हें मिशन वेरी लो प्रोफायल हें कोणाकी काले आमकां दिसलें खाली सेवेचें आमचो मनोभव आसलो आनी आज हांगासर येवन तुमी थोडीं सवालां विचारलीं यू रिकनेक्टेड मी टू माय मिशन आनी अशें रिकनेक्ट करतना इट इज अ री लिवींग एक्सपिरियन्स त्या देखून तुमी सारंगांत अशें री लिवींग एक्सपिरियन्स तें केल्ल्या तुमकां मस्त देव बरें दिव्यवाणी चॅनलार या दिव्यचंदांनी एक री लिवींग आनी एक आमी एक हिस्ट्रींत जियेल्या इट्स अफगान हिस्ट्री इट्स बिकम पार्ट ऑफ अवर हिस्ट्री आनी तें एक पटीन त्या हिस्ट्रींत परतेन एक पटीन जियोंक आनी त्या वर्सान चिंतूंक तुमी परतें पटी अवकाश दिलो आनी हे अलिंग घडयता आनी मुखल्या लोकांक कळटलें की असलें जिवन जियेल्यार देवाचो हात आमच्या कसांत आसता गे म्हूण आमच्या जिवनांत ओके तर बाप जेरोम सिक्वेरा आयच्या दिसा ह्या ताळो मळो कार्यक्रमांत येवन अफगानाचो ताळो म्हूण ना तुमचो ताळो तुमी अफगाना विशयन ते परत जिवो केलो देखून तुमकां हांव रेडियो सारंगाचो निर्देशक बाप मना देख दोतोर मेलविन पिंटो हाचे नांवें संगत दिव्यवाणी युट्यूब चॅनलाच्या नांवें हांव देव बरें करूंक कशें येता आनी आयच्या ह्या संवादान भाग घेतिल्ल्या खातीर तुमकां अभिमानान नमस्कार म्हणटा तुका नमस्कार आनी मस्तो थँक्स